शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार हल्ला केला पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच राऊत यांनी ईडी सीबीआय आणि भाजपला धारेवर धरलं आणि जोरदार प्रहार सुरू केले जेव्हा जेव्हा मी सरकार पडणार नाही असा उल्लेख केला त्याच वेळेला माझ्या कुटुंबियांवर ईडीच्या धाडी पडल्या मला फोनवरून धमक्या देण्यात आल्या इतकं घाणेरडं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे असं संजय राऊत म्हणाले भाजपचे नेते तीन वेळेला मला भेटले त्यांनी सांगितलं की तुम्ही सरकारमधून बाहेर पडा कोणत्याही प्रकारे हे सरकार घालवण्याची आमची तयारी झाली आहे एक तर राष्ट्रपती राजवट आम्ही लागू करू किंवा आमदार तोडून आमचं सरकार आणू असं सांगत संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केला दरम्यान किरीट सोमय्या यांना राऊत यांनी थेट आव्हान दिलं ठाकरे परिवाराच्या नावावर एकोणीस बंगले आहेत असा दावा मुलूंच्या दलालानं केला आहे असंही राऊत म्हणाले मालकीचे बंगले आढळले तर मी राजकारण सोडेन असा इशाराही त्यांनी दिला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा संजय राऊत यांनी गंभीर आरोप केलेत फडणवीस यांच्या कार्यकाळात महा आय मध्ये पंचवीस मोठा घोटाळा झाल्याचा आरोप राऊत यांनी केला दुसरीकडे किरीट सोमय्या यांनी हजारो कोटींचा प्रकल्प उभारल्याचा आरोपही राऊत यांनी केला पीएमसी बँक घोटाळ्यात सोमय्या यांनी ब्लॅकमेल करून कॅश आणि दुसऱ्याच्या नावावर जमीन घेतली तसंच सुरा शेकडो कोटी रुपयांची जमीन खरेदी केली आणि विकली असा मुद्दाही राऊत यांनी उपस्थित करत सोमय्या यांच्यावर अतिशय खरपूस शब्दात टीका केली